नमस्कार नांदेडकर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 तारखेला जे दगडफेकीची घटना नांदेडमध्ये काही भागामध्ये झालेली आहे त्याच्या अनुषंगाने आमची आणि पोलीस एसपी साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हे आपण दाखल केले आणि त्यामध्ये जवळपास 40 गुन्हेगार आपण अटक त्याच्यामध्ये केलेले आहे आणि अजून काही जे दगडफेकीमध्ये जे इन्वॉल्व्ह होते ते लोक फरार आहेत त्यांना पण शोधण्याचा कारवाई चालू आहे आणि लवकरच त्यांना पण अटक करण्यात येईल. माझी एकच नांदेडकरांना विनंती आहे की आपला नांदेड हा पीस लव्हिंग डिस्ट्रिक्ट आहे, त्यामुळे मागच्या 2 वर्षापासून ज्याप्रमाणे आपण कोविडसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रशासनाला कोऑपरेट करा. आणि काल आम्हाला असं कळलं की काही संघटना येत्या मंगळवारी मोर्चा की जे दगडफेक झाली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्याचं त्यांनी आम्हाला निवेदन दिलं होतं, परंतु मी आणि एसपी साहेबांनी त्या सगळ्या संघटनेची त्याच्यामध्ये 10-12 संघटना होत्या त्यांच्याशी आम्ही बैठक घेऊन त्यांना जेव्हा पोलीस प्रशासन अटकेची कारवाई आणि बाकीचे जे डॅमेज झालेलं आहे त्याचं रिकव्हरी डिफेसमेंटचं जी रिकव्हरी आपण करणार आहे त्यांचं आश्वासन दिल्यावर त्यांना भरोसा झाला की जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत ज्या चर्चेअंती समाधानकारक सोल्युशन निघालं आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की सर आम्ही हे मोर्चा आम्ही जे पोलीस कारवाई करत त्याचा आमचा भरोसा आहे त्यामुळे आम्ही हा मोर्चा स्थगित करत आहोत आणि पोस्टपोन करत आहोत असा निर्णय त्या चर्चेच्या अंती झालेला आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकारी म्हणून पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन एसपी साहेबांच्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण पास्टमध्ये भूतकाळामध्ये आपण पीस ठेवलेलं नांदेड जिल्ह्यामध्ये या छोट्या अफवांमुळे आपल्या जिल्ह्याचं शांतता भंग नाही व्हायला पाहिजे आणि आपण सगळे एकजूट होऊन एका युनिटी सोबत राहून शांतता आपल्या जिल्ह्यामध्ये राखण्याचं आपल्याला आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. धन्यवाद.